साताऱ्यातील ग्रामपंचायतीचा निकाल पाहिला तर कराडमध्ये धक्कादायक निकाल लागलाय शिंदे गटाचे नेते आणि पालकमंत्री शंभूराज देसाई यांना पहिला धक्का बसलाय सत्ता आली पण सरपंच राष्ट्रवादीचा सा झाला सातारा जिल्ह्यातील केवळ ग्रामपंचायतीत सत्तांतर झाला असून राष्ट्रवादी काँग्रेसने बारा पैकी बारा जागांवर विजय मिळवत भाजप आणि शिंदे गटाला धूळ चारली आहे चरेगाव ग्रामपंचायतीत राष्ट्रवादीची सत्ता कायम राहिली असून दहा जागांवर विजय मिळवलाय विरोधी गटाला तीन जागांवर समाधान तर सरपंचपदी देवदत्त माने हे निवडून आले आहेत दुसरीकडे कराड तालुक्यातील पश्चिम सुपने ग्रामपंचायतीचा निकाल पाहिला तर येथे पालकमंत्री शंभूराज देसाई आणि उदयसिंह पाटील उंडाळकर यांच्या गटांनी चार जागांवर विजय मिळवला आहे विरोधी राष्ट्रवादीला दोन जागा मिळाल्या असून सरपंच पदावर राष्ट्रवादी गटानं दोन मातांना विजय मिळवलाय शिरोळ तालुक्यातील चौथी ग्रामपंचायत शिंदे गटाच्या ताब्यात आहे तर कराड तालुक्यातील अंतवडी ग्रामपंचायतीमध्ये सत्तांतर झाले माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या गटाला धक्का बसलाय तर माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या पॅनेलचा दणदणीत विजय झालाय ग्रामपंचायत निवडणुकीचे आणखी निकाल पॅनल साठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद